शेवटच्या दोन बॉलवर आठ धावांची आवश्यकता असताना मात्र ज्ञाननं दोन षटकार मारून संघाला जिंकून दिलंय. फगवी गावचे गोल्डन मॅन विलाजी पाटील यांची आम्हाला जरूर आठवण येते. सामना पाहत असाल तर आपलं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. भाया पाटील यांचे पिताश्री सुद्धा आहेत. तर पहिला चेंडू इथून मात्र सुरुवात चांगली झाले नंदू या गोलंदाजाकडून. डॉट बॉल. तर पहिल्या लढतीतील विजेता संघ स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ इलेव्हन दारावे. नक्कीच या दरम्यान मी माननीय श्री भालचंद्र म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच माननीय श्री रुपेश म्हात्रे यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे. सर नंदीचा हा बॉल लॉफ्ट ड्राईव्ह समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर उंटिंग असा षटका. मॅच मध्ये मात्र भावेश नाईकनं जी बॅटिंग केली होती संपूर्णपणे नेस्तनाबूत केलं होतं घरच्या मैदानावर खेळताना जनमान कामोटे टीमला आणि तसंच आघात सुद्धा दिलाय. पहिला चेंडू निर्धाव जरूर आला होता परंतु षटकारानं मात्र खातं उघडलंय ते भावेश नाईकनं. त्याच्या साथीला विशाल भुईर आहे टॉनस्ट्राईक केंडला. पहिल्या मॅच मध्ये संघर्ष करावा लागला मेघा वाघबिळला शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र. आणि या इथे मात्र समोर बलाढ्य धारावी टीमचं आव्हान पुन्हा एकदा त्याच दिशेनं अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल रेड इट्स आउट ऑफ द पार्क ह्यूज इट सिक्स रन. लगातार दोन षटकार मात्र चढवले गेलेत ते नंदू याच्या गोलंदाजीवर. भावेश नाईकला रोखावं लागेल कारण नाईक असा खेळाडू आहे गेले दोन वर्षांमध्ये मात्र सातत्यानं पाहायला गेलं तर एक चांगला परफॉर्मन्स देत आलाय. एक चांगला यंगस्टार मित्र म्हणून दाराबे टीमला गवसलाय आणि तो भावेश नाईकच्या स्वरूपामध्ये. दोन षटकार धावसंख्या झाली ती 12 ऑन अ बोर्ड. गोलंदाज पण नाही सज्ज दडपण आता मात्र वाढलंय गोलंदाज नंदूवर. हो यावेळचा हा बॉल टर्न पाहायला मिळाला इथे शॉर्ट ऑफ लेन टप्पा पडल्यानंतर वळवलाय बाहेरच्या बाजूला आणि इथे मात्र पाहत बसावं लागलं ते भावेश नाईकला. व्हेरिएशन तुमच्याकडे हवे आहेत तुमच्यामध्ये गती परिवर्तन चेंडूमध्ये करता आली पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकता आले पाहिजेत म्हणजे मिश्रणयुक्त गोलंदाजी हवी आहे आजकालच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. फुल टॉस बॉल होता इथे थोडासा मिस जरूर झाला होता परंतु डायरेक्ट हिट अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस यस पंचांनी मात्र सांगितले. विशाल भोईर एकही चेंडू न खेळता दुर्दैवीरित्या धावबाद. होता भावेश नाईक साठी परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. नाहक गडी गमावला मी तर म्हणेन. विशाल भोईर एक चांगला सलामीवीर चांगला फलंदाज मात्र गमावला एकही चेंडू त्याला फेस करता आलं नाहीये कारण मोठ्या स्पर्धेमध्ये एखाद्या मोठ्या मॅचमध्ये चेंडू खेळायलाच न मिळणं यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं एखाद्या फलंदाजाचं. परंतु तो मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज टीमचा कॅप्टन सचिन नाईक मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3. सुरुवात चांगली झाली परंतु धावचीच्या स्वरूपात फलंदाज गमावलाय. धाबा झाल्यात त्या आतापर्यंत 12. दोन षटकारांच्या मदतीनं 12 धाबा झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे नंदू या गोलंदाजाचं. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती मेघा वाघबिळ संघानं आणि 50 मात्र धावसंख्या सीमित ठेवली होती आणि तोच प्रयत्न याही मॅच मध्ये असेल. चार ओव्हरच्या लढतीमध्ये
खरतर ही धावसंख्या पाहूया कुठपर्यंत जाते, तरी सुद्धा 50 आसपास 50 आतमध्ये धावा राहिल्या तरी आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मात्र या धावा चेस करता येऊ शकतात, तोच प्रयत्न असला पाहिजे. परंतु दोन षटकार आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. सचिन नाईक ऑन स्ट्राईक. सचिन आल्याला समोरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केलाय, ऑफसाईडचा फटका लॉंग ऑफ कडे चाललाय आणि इथून मात्र चेंडू सीमा पार, 4 धावन करता येतोय चौकार. सुरुवात केली पहिल्या चेंडूवर चौकारनं खातं उघडले सचिन नाईकनं, धावा झाल्या त्या 16 चांगली सुरुवात मात्र झाले. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या पावरप्लेच्या षटकामध्ये 16 धावा येणं नक्कीच एक मोठ्या धावसंख्येकडे नेणं हेच लक्षण पाहायला मिळतंय. तगडी स्टारकास्ट आहे. स्वरांश एंटरप्राइजेस म्हटलं की सनी तुपे यांनी पुरस्कृत केलेला संघ, वेचुंबे नेहमी संघ स्पॉन्सर करत असतात, मग दारावे झालं किंवा गोरसई बी झालं, असे बरेचसे संघ मोठे मोठे संघांचा पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर नवीन गोलंदाज, दुसरं षटक घेऊन भाया पाटील, विलाजी पाटील गोल्डन मॅन ज्यांचे सुपुत्र. ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवर मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती, 3 विकेट घेतल्या होत्या या गोलंदाजानं, 2 ओव्हर्समध्ये 13 धावा दिल्या होत्या आणि या फलंदाजीमधून सुद्धा निर्णायक क्षणाला एक षटकार मारला होता. चांगला अष्टपैलू मी तर म्हणेन एक येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र मेघा वाघबिळ संघासाठी हा चांगला यंगस्टर ठरू शकतो, एक चांगला परफॉर्मन्स देणारा प्लेअर ठरू शकतो आणि तो दाखवतोय. पहिला चेंडू असेल भावेश नाईक आहे स्ट्राईकला. दुपारच्या सत्रामध्ये स्वर्गीय वासुदेव मडवी 11 गोरसई बी संघ भिडेल यशराज 11 माहुलगाव, बिग फाईट आजच्या दिवसामधील. ओ चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र फ्लाईट दिली होती, फिरक दिली होती. त्याचे चेंडू ओळखणं मागच्या मॅच मध्ये डेरोली संघासाठी सुद्धा कठीण गेलं होतं. बाईचा इशारा येतोय पंचांचा, एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये 17 टोटल. तर चौथ्या मॅच मध्ये श्री गणेश भरोडी वर्षे सार्थक 11 वाकलण, 4 मातब्बर संघ दुपारच्या 17 आपल्याला पाहायला मिळेल या मॅच नंतर. आजच्या दिवसामधील सगळ्यात बिग फाईट मुकाबला गोरसई बी विरुद्ध माहुलगाव. भायाचा हा लेग स्पिन सहजतेने खेळून काढलाय, त्यावेळेस मात्र अगदी कबर पॉइंट कडे ड्राईव्ह पाहायला मिळाला. सचिन नाईककडे चांगले फटके आहेत त्याच्या भात्यामध्ये, कॅप्टन आहे या टीमचा, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतो आणि आज मात्र नाबारुपाला धारावी टीमला आणण्यामध्ये फार मोठा हातभार मात्र सचिन नाईकचा सुद्धा आहे. या दुहेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 19 खूप सुसज्ज असं मैदान, भूमिपुत्रांचं आराध्य दैवत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब क्रीडांगण हे क्रीडानगरी सज्ज झाले नगरसेवक चषकाला मानवंदना देण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने पॉइंट कडे फिल्डर आहे, त्या ठिकाणी 1 मात्र घेतली जाईल, स्ट्राईक रोटेट केला जातोय, धावसंख्या 1 पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 आकड्यावर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉलला वळवतो इथे मात्र लॉंग ऑनला फिल्डर, पाहूया थ्रो कुठपर्यंत आला. यस डायरेक्ट थ्रो झालाय त्या ठिकाणी, एकेरी धाव मिळते. प्रभावित केलंय आजचा दिवस जर पाहिला तर मेघा वाघबिळ संघासाठी भाया पाटीलनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली नक्कीच वाखाणण्याजोगी. तीनही ओव्हरमध्ये पहिल्या मॅचच्या 2 ओव्हर आणि आत्तापर्यंतची ही ओव्हर उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्रीवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता सचिन नाईकनं, प्रयत्न मात्र फसलाय. बॉलला टर्न करतोय, बॉलला फिरक देतोय आणि या फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाज आज मात्र सापडलेत आणि तीनही षटकं जर त्याची पाहिली तर मोठ्या फटक्यांपासून खास करून वंचित ठेवलं गेलंय. इथे मात्र आत्तापर्यंतचा विचार केला तर एकही चौकार नाहीये,
एक ही षटकार दिलेला नाही आहे भाया पाटीलना आणि प्रभावी मारा काय असतो हे मात्र दाखवलंय. हा शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राइव्ह केलाय, बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावन करता शेवटच्या बॉलवर येतोय चौकार आणि या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. अगदी या चौकारानं आमचे सर्वांचे आदरणीय वंदनीय लाडके माननीय श्री प्रभूंना दादा या ठिकाणी आले आहेत. मंचावर उपस्थित सर्वांना विनंती करतो, जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत करायचं आहे. कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग गेल्या वर्षी पासून त्यांचं आमचं नातं अगदीच हृदयाशी हृदयाला जोडलं गेलेलं आहे. समाजामध्ये आपण बरीच माणसं पाहतो, परंतु माणुसकी ही आपल्याला नेमक्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदीच माणुसकीच्या नात्यानं सातत्यानं आमच्या सोबत उभे राहणारे आमचे आदरणीय वंदनीय प्रभूंना होईल आमचे सर्वांचे लाडके दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही पार्किंग बॉईज ग्रुप नगरसेवक चषक कामोठे यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. दादांबद्दल सांगायचं झालं तर अगदीच आपल्या पंचक्रोशीमध्ये सातत्याने प्रत्येक माणूस काम करत असतो, परंतु आपला विभाग सोडून दुसऱ्या विभागामध्ये गावाशी मैत्री करण्यासाठी सातत्याने ज्या वेळेला एखादा तरुण आणि तडपदार तरुण पुढे येतो, व्यक्तिमत्व पुढे येतं, त्यावेळेला समाजाचा विकास होतो असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि कामोठे जुई नौपाडा यावरती सातत्याने गतवर्षीपासून प्रेम दाखवलं. मी म्हणेन कामोठे जुई नौपाडाच नव्हे तर दादांना कुठेही तुम्ही आवाज द्या, तिथे त्यांचं प्रेम सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल हे फक्त आणि फक्त माननीय श्री प्रभूंना भुईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पार्किंग बॉईज ग्रुप कामोठे नगरसेवक चषकामध्ये दादा आपल्या संपूर्ण टीमचं आपलं आम्ही यथोचित प्रथम शब्द सुन्नाने हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम प्रभूंना भोईर. फार मोठे नाव महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे शिकाप पडित गाडीचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्याचबरोबरीन किडुकपाडा गावामध्ये खर तर श्री दत्त जयंती उत्सव जो असतो हा एक महासोहळा महाउत्सव मात्र भरवला जातो आणि एक खूप सुंदर आयोजन नियोजन त्या कार्यक्रमाचं पाहायला मिळतं. आवर्जून मोठ्या संख्येनं लाखो भाविक दत्त जयंतीला पाहायला मिळतात, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपात मोहरा गमावलाय. व्हाइट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. ही महत्वपूर्ण विकेट मात्र गमावतोय स्वराज एंटरप्राइजेस बैरवना दिले, पण ताराबे टीम सलामीवीर भावेश नाईक होतोय गारद. होती का या धावेची हा प्रश्न सुद्धा विचारला जाईल. व्हाइट बॉलचा इशारा होतो इथे फार महत्वपूर्ण. सध्याच्या घडीला सगळ्यात टच मध्ये असणारा फलंदाज भावेश नाईक, त्याला मात्र दुर्दैवीरित्या धावबाद व्हावं लागलं. इथून मात्र पहिला चेंडू वाईट जरूर आलाय. आदर्श स्पोर्ट्स पनवेलचे ऍज अ प्रोफेशनल प्लेयर सौरभ ठोकळ अल्टो यांचं या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे अल्टो आपलं नगरसेवक चषक 2022 मध्ये. कोलंबस तयार, पुन्हा एकदा सज्ज होतोय चेतन. पहिलाच बॉल वाईड जरूर पडला, परंतु महत्वपूर्ण विकेट मिळाली. ओव्हर द विकेट ना यावेळेस लॉफ इट कव्हर ड्राईव्ह स्ट्रेट टू द फील्डर. इट्स अनदर ह्यूज वन. आणखीन एक मोठा मासा गळाला मात्र लागलाय. आल्या पावली होती, इथून मात्र माघारी फिरावं लागेल. फलंदाज बाद होतोय सचिन नाईक कॅप्टन डिपार्ट. लागलाय मोठा हादरा धारावी टीमला. पाच झालाय भावेश नाईकच्या पाठोपाठ. इथे आता मात्र थोडस प्रेशर वाढेल, कारण ज्या पद्धतीनं थोडासा धावसंख्या सीमित ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो मेघा वाघबीळ या संघाकडून. पहिल्या मॅच मध्ये संघर्ष करावा लागला, अगदी शेवटच्या जोडीवर मात्र जबाबदारी येऊन पडली होती धावसंख्येचा पाठलाग करण्याची. दोन बॉलमध्ये 8 धावा असताना मेघा वाघबीळ संघाच्या फलंदाज ज्ञाननं मात्र दोन लगातार षटकार मारत संघाला एक चित्तथरारक विजय मिळवून दिला होता. परंतु आता मात्र समोर बलाढ्य दारावे टीमचं आव्हान आहे.
विकी भोईर आणि त्याचबरोबरीन मनोज नाईक तो स्वर्गीय वासुदेव मडवी इलेवन गोरसई बी टीम चा कॅप्टन आणि यशराज इलेवन माहुलगाव टीम चा कॅप्टन टॉस साठी या इथे आणखीन एक झेल होण्याची शक्यता आणि झेल मात्र टिपलाय लॉन्ग ऑफ रिजन मध्ये आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी आता मात्र फिरावं लागणार आहे आणि विकेट प्रस्थापित करत असताना चेतन हा गोलंदाज आणि माहुलगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्हाला यायचंय चार ओव्हरची मॅच आहे तिसरे षटक सुरू आहे या षटकानंतर चौथ्या षटकानंतर मात्र लगेच टॉस केला जाईल कारण मधला वेळ जो मिळतो ना तेव्हाच मात्र तुमचे मनोगत आम्हाला घेता येतात त्यामुळे कृपया करून विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच व्यासपीठावर येऊन बसून राहायचंय इथे थोडीशी वाताहत झाली चेतन मात्र लगातार दोन फलंदाजांना बाद केलं आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज सज्ज चेतन चेतनला मात्र हा कारनामा धाराभि संघाच्या विरोधामध्ये करण्याची सुवर्ण संधी असेल पाठोपाठच्या दोन चेंडूंवर दोन महत्वपूर्ण सफलता यावेळेस मात्र लोगो फुल टॉस बॉल ऑन साईडला फिरवला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये एकच जाब येते विकेट हॅट्रिकची संधी हुकले परंतु गोलंदाजी मात्र चांगली झाले पहिल्यांदा पहिल्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात भावेश नाईक परतला त्यानंतर आपण पाहिलं सचिन नाईकला बाद केलं आणि मनोज नाईक सुद्धा बाद झालाय विकी भोईर अजूनही मैदानामध्ये आहे एक लॉंग इनिंग तो खेळू शकतो चांगला चेंडू होता यावेळेस मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न फुलर लेंथ हाताळला गेला फॉलो थ्रू मध्ये सुद्धा चांगला प्रयत्न केला होता तो गोलंदाज चेतनने परंतु एक धाव मात्र रोखू शकला नाहीये सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावर 28 अजूनही मी म्हणेन धावसंख्येला थोडंसं सीमित ठेवलं जातंय कारण ज्या वेळेस मात्र पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा होत्या असं वाटलं होतं 50-60 आसपास ही धावसंख्या जाईल परंतु आतापर्यंतचा जर तो प्रवास पाहिला धाराभि टीमचा तर नक्कीच स्कोर कार्ड थोडासा रिस्ट्रिक्ट झाला या ओव्हरमध्ये कामेश नाईक साठी हा बॉल समोर खेचलाय आणि हा बॉल मात्र चाललाय तो सरळ सीमा रेषा पार बऱ्याच अवधीनंतर मात्र धाराभि टीम साठी कामेशच्या बॅट मधून षटकार षटकारानं मात्र संघ पुढे झेप घेतोय अनदर बिग हिट इट्स अ ह्यूज वन स्लॉग स्वीपचा वापर केला होता आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज कामेश नाईकच्या बॅटमधून
संघ या ठिकाणी उपस्थित होतात, स्वागत आहे दोन्ही संघांचं. भूमिपुत्रांचं आराध्यदैव स्वर्गीय दीपा पाटील साहेब पुडा नगरी कामोठे या भव्य दिव्य मैदानावर आपलं सहर्ष स्वागत. जाऊया चौथ्या षटकाकडे. चेतनच्या ओव्हरमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर आलेल्या दोन षटकारानं मात्र पारडं पुन्हा एकदा वाढलंय. इथे फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे विकी चाबेमध्ये आणि गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये जेल टिपत असताना इथे मात्र आणखीन एक मोठी सफलता मिळवतोय तो वाघ्मी संघ. पहिल्या चेंडूवर मात्र हे यश प्राप्त केलंय. मिळवले साहिलनं पहिल्याच बॉलवर मोठा फलंदाज बाद केलाय. विकी भोईर थोड्याशा धावा कमी होतील. विकी भोईर बाद झाल्यानंतर धावसंख्या झाली आतापर्यंत 40 धावा. 50 खाली ठेवावं लागेल या मॅच मध्ये लढायचं असेल तर, कारण तिथून मात्र मोठी धावसंख्या झाली तर नवी मुंबईचा 12 संघ ज्याच्याकडे विकी भोईर सारखं मोठं अस्त्र आहे, सर्वात वेगवान जलदगती गोलंदाज साहिलचा हा ची चेंडू मिस टायमिंग झालाय आणि इथे मात्र जेल टिपलाय. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र या जेल कॅरी करत असताना विकेट किपर बॅक टू बॅक दोन सफलता साहिलच्या नावावर. प्रतीक भोईर पहिलाच चेंडूवर मात्र बाद होतोय. 0 या धावसंख्येवर मात्र पाहून निघालाय गोलंदाज साहिल. सुद्धा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. मागच्या ओव्हरमध्ये ही संधी चेतनला प्राप्त झाली होती, त्याला मात्र विकेट हॅट्रिक मिळाली नव्हती, परंतु इथे मात्र संधी आहे साहिलसाठी. लगातार दोन चेंडूंवर दोन सफलता. तौफिक येतोय फलंदाजीसाठी. विकेट हॅट्रिकचा बॉल त्याला खेळून काढायचा आहे. इथे मात्र तोही विवंचनेमध्ये असेल. आता मात्र या चेंडूवर काय करायचं. बॅकफुटला जात असताना कटकण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला बॉल येतो. इथून मात्र थ्रो झालाय चांगला. पाहावं लागेल. यस, फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपात का होईना, विकेट हॅट्रिक जरी नावावर नसली तरी मी सांघिक कामगिरी मात्र केलंय. तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना बाद केलंय आणि नक्कीच त्याचं सुद्धा मनोधैर्य वाढलं असेल. इथे मात्र गळती लागले ती दारबे टीमला. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. थांबलाय 40 वर. पहिल्या तीन बॉलवर एकही धाव नाहीये. करिश्मा केलाय मित्र म्हणेन. एकतर स्लॉग ओव्हरचं षटक, चौथं षटक अगदी अंतिम षटक म्हटलं की कुठलाही गोलंदाज जाणार त्या गोलंदाजाला मारायचाच, ठोकायचाच याच उद्देशानं मात्र बॅटिंग केली जाते. परंतु त्याच ओव्हरमध्ये इथे मात्र कुठेतरी नवी मुंबई सारखा बलाढ्य संघ दारावे यावेळेस कुठेतरी कच खातोय. अजूनही तीन चेंडू आहेत. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या दोन बॉलवर दोन षटकार आले होते. राऊंड विकेट हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला बळवतो. इथे मात्र अनादर डॉट बॉल. चौथा चेंडू निर्धाव काढला या पट्ट्यानं. काय बॉलिंग होते मेघा वाघबेल टीम कडून. समोर मात्र बलाढ्य दारावे संघ आहे आणि चार चेंडू शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजी करत असताना साहिल मात्र निर्धाव काढतोय. यावेळेस मात्र आडवा बॅटनं हल्ला चढवलाय ऑन साईडला डीप मिड विकेटला. फिल्डिंग फार चांगली झाली. थ्रो येतोय विकेट किपर एंडला. इथून मात्र पाहावं लागेल. रनआउट तर नक्कीच आहे परंतु कोणता फलंदाज. स्ट्राईक एंडला जर असेल तर इथून मात्र पाहावं लागेल. परंतु
दोनही फलंदाजांनी आजकल स्ट्राइक सोडणं गरजेचं असतं अशा वेळेस. कडा नियम रायगडमध्ये तर चालू झालाय, त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा निर्णय मात्र थर्ड अंपायरकडे डिसिजन आलाय त्यांना घ्यावं लागणार आहे. कारण जेव्हा दुसरा फलंदाज स्ट्राइक सोडतो आणि एका दोन्ही फलंदाजांना स्ट्राइक सोडणं, दोनही फलंदाजांना धावणं हे गरजेचं आहे, हा एक नियम आहे. त्यामुळं ग्राउंड अंपायर्सनी जरी निर्णय घेतला तरी चालण्यासारखं आहे, किंवा थर्ड अंपायरकडे निर्णय जरूर आलाय. कारण एका बाजूला एक फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये शेवटपर्यंत राहू शकत नाहीये, स्ट्राइक रोटेट करण्यासाठी इथे कोणतीही चान्स नाहीये. स्ट्राइक रोटेट करायची असेल तर दोनही फलंदाजांना ऍट अ टाइम धावावं लागेल, हा नियम आहे. गोरसई बी संघ स्वागत आहे कामोठे नगरीमध्ये. काल कुंडे बहार गावामध्ये पाहायला मिळाला हा संघ, त्याचप्रमाणे उसाटण्याच्या मैदानावर पाहायला मिळाला. आज मात्र पुन्हा एकदा पनवेलमध्ये हार्दिक स्वागत. माहुलगाव संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय. चॅम्पियन आहे वहाळ येथील स्पर्धेमध्ये, यंगस्टर वहाळ टीमने आयोजित केलेल्या प्रतियोगितेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र मिळवलंय. धाव असेल एक, आउट नसेल परंतु सिंगल रन, एकच जाब असेल. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करू नका, आणि तो करायचा असेल तर तुम्हाला दोघांना धावावं लागेल. सिंगल रनना धावसंख्येमध्ये होतोय बदल, 41-41 धावा. कमालीची बॉलिंग पाहायला मिळाले साहिल या गोलंदाजाकडून. शेवटचा चेंडू साहिलचा, हा बॉल समोर खेळलाय फी शेप मध्ये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबल पाहायला मिळालं, दुसरी रन कम्प्लीट. दोन धावेनं धावसंख्या मात्र वाढेल, परंतु काय बॉलिंग राहिले या ओव्हर मध्ये. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या त्या 40, आणि चौथ्या आणि अंतिम षटकामध्ये खऱ्या अर्थानं साहिलनं परीक्षा पाहिली असेल ती तारावे टीमची, कारण या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धाबा. पहिलं सत्र संपलंय, धावफलकावर धावा लागल्या त्या 43. मेगा वाघबीळ संघानं फार मोठी कामगिरी केली मित्र म्हणेन धारावे संघाच्या अगेन्स्ट, कारण 4 ओव्हर्स मध्ये 43 ओव्हर थांबवणं या मोठ्या संघाला इट्स अ बिग अचीवमेंट. परंतु या धावा सुद्धा काढाव्या लागतील. 44 धावांचं लक्ष्य आहे, टॉस केला जाईल. हॅलो, तर नक्कीच काही क्षणापूर्वी या मंचावर उपस्थित आमचे आदरणीय माननीय श्री प्रभुअण्णा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नेहमी सातत्याने आमच्या सोबत अगदी हसतमुखत आमच्या संपूर्ण टीमला घेऊन ते येत असतात आणि आपुलकीचा एक उभारा देत असतात. दत्त जयंती उत्सव खेडूपाडा गावामध्ये भला मोठा होताना आपण पाहिलाय. दिगंबराय दिव्याय दिव्य रूपच धायच सितोदित परब्रह्म दत्तात्रेय नमस्तुते. दत्ताने जणू काही समाजाची सेवा करण्यासाठी या संपूर्ण टीमला घेऊन आशीर्वादच दिला आहे. म्हणूनच समाजामध्ये जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे अण्णा सातत्याने पुढे जात असतात. आणि बरोबर या तिन्ही गावांच्या समवेत आज पार्किंग बॉईज ग्रुप कामोठे नगरसेवक चषकामध्ये एका हाती चढल हाती ज्यानं मदतीचा आधार दाखविला, मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्यांच्या सौजन्यातून टीव्ही लाभली, असे आपले सर्वांचे लाडके माननीय श्री प्रभुअण्णा भोईर साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय पार्किंग बॉईज ग्रुपच्या संपूर्ण टीमला, की आपण सर्व टीमच्या समवेत दादांचं अण्णांचं स्वागत करायचं आहे. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही नेहमीच उंच राहिलेली आहे. आपण अगदी स्वच्छ मनानं सातत्याने समाजाच्या सेवेसाठी पुढे असता, म्हणूनच ही संपूर्ण टीम, या टीमचा ताफा अण्णा तुमच्या सोबत असतो याचं हे उत्तम उदाहरण या नगरसेवक चषकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि सातत्याने सांगावं असं वाटेल की जिथे नम्रता असते तिथे आपल्याला मान मिळतो, जिथे श्रद्धा असते तिथे आपल्याला ज्ञान मिळतो, आणि काय योग्य काय
अयोग्य या गोष्टीला धरून ज्या वेळेला आपण चालतो त्यावेळेला समाज आपल्याला योग्य त्या ठिकाणी नेऊन पोहोचवतं. आणि म्हणूनच आपली समाजातील जागा आता वाढत चाललेली आहे हे आज या पार्किंग बॉईज ग्रुप कामोठे नगरसेवक चषकामध्ये आम्हाला म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि प्रभूंना होईल आपण ज्या पद्धतीनं आमच्या या तिन्ही गावांच्या समवेत नवे तर या पनवेल रायगडमध्ये जिथे जिथे आपल्याला संधी मिळते तिथे तिथे जात असता त्या सर्वांच्या समवेत आम्ही देखील सांगू इच्छितो की आपली देखील सेवा करण्यासाठी आम्हाला कधीतरी संधी मिळावी आणि आमच्या या सर्व मुलांच्या सर्व तरुणांच्या समवेत आम्ही देखील आपल्या सेवेसाठी रुजू असावं. तर नक्कीच संपूर्ण टीमचं प्रभू अण्णा साहेबांचं या ठिकाणी येतूचित स्वागत केल्यानंतर मी कर्णधारांना विनंती करतो आपण लगेचच नाणेफेकीचा कोल उडविण्यासाठी यायचा आहे. स्वर्गवासी वासुदेव मडवी घोरसई ब विपक्ष माहुलगाव या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांना शुभेच्छा. प्रभूंना भुईर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कोल उडविला जातोय. तर नक्कीच पार्किंग बॉईज मागितलं आणि मिळालेला कल्पेश खरं तर पार्किंग बॉईज ग्रुपमध्ये आपण आल्यानंतर दोन्ही कर्णधारांचं प्रथम आम्ही स्वागत करतोय. सध्या या पार्किंग बॉईज ग्रुपमध्ये आपण बरोबर एक इनिंग पाहिली. या इनिंग नंतर आपल्या मनामध्ये मॅच खेळण्यासाठी रणनीती आखली गेली. आपला सध्याचा फॉर्म काय आहे? फॉर्म तर असं आहे म्हणजे चालू आहे आमचं प्रॅक्टिस वगैरे खूप चांगली आहे तर आता पाहू ग्राउंडमध्ये. नक्कीच आपल्या समोर माहुल गाव आहे मातब्बर संघ आहेत सातत्याने या अगोदर आपण लढलेला आहात तर माहुल गावासमोर खेळताना आपली रणनीती प्रथम काय असेल आणि निर्णय काय असेल? आम्ही प्रथम तर क्षेत्ररक्षण करू. समोरचा संघ खूप चांगला आहे आणि त्यांचा फॉर्म देखील या सीझनमध्ये खूप चांगला आहे तर आमची आणि त्यांची मॅच देखील खूप चांगले होते तर ही देखील मॅच चांगली होईल. नक्कीच खूप सुंदर मॅच हो आणि प्रेक्षकांना क्रिकेट रसिकांना ते आवडू. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. बोलतोय महेश कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कॉल घोरसई ब संघाकडे गेलेला आहे. निर्णय तर घेतलेला आहे तर आपली रणनीती काय असेल? रणनीती काहीच नाही की म्हणजे ग्राउंडवर उतरल्यावर आम्ही आमचा खेळ चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही. खूप सुंदर मॅच हो हीच आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सदिच्छा आहेत. प्रभूंना भुईर यांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. आपण आपलं असंच प्रेम आमच्या या तिन्ही गावावरती असू द्या आणि समाजामध्ये आपण जितक्या खुल्या मनानं जाल तितकं मिळेल. मन कसं पाण्यासारखं स्वच्छ असावं मन कसं पाण्यासारखं स्वच्छ असावं सहजी टोकावून पाहिलं तरी तळापर्यंत दिसावं अशी प्रतिकृती आपल्या या रायगडमध्ये असली असावी. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात अण्णांचं पुन्हा एकदा आम्ही शब्दसुंदाने स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण विराजमान व्हायचं आहे. अण्णा दोन शब्द आपण पार्किंग ग्रुपला काय म्हणू इच्छ. नगरसेवक चषक आणि जेव्हा आयोजन आहे आणि तसं अक्षय झालं सोनू झालं ही लोक माझे म्हणजे खांद्याला खांदा देऊन राहणारी मुलं आहेत माझी आणि त्यांचं आयोजन तर तुम्ही बघता किती सुंदर आहे आणि त्याला खरंच त्यांना माझ्या खूप खूप त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. खांद्याला खांदा लावून उभी राहणारी पुढं परंतु यांचे खांदे मजबूत करण्याचं काम आपण आपल्या टीमच्या समोरात करत आहात. पुन्हा एकदा आपलं यथोचित स्वागत. माफी मागते क्रिकेट रसिकांची कारण पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला सामोरं जात असताना आम्ही आमच्या पाहुण्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा बोलतोय मॅच कडे. आवाजामध्ये बदल असेल. पुन्हा एकदा आमचे आदरणीय दीपक पाटील सर. तीन बॉल मध्ये 11 आल्यात. काय सुंदर सुरुवात केले केतननं. एक षटकार आणि एक चौकार विकी भोईरच्या अगेन्स्ट. विकी आज मात्र मार खातो इनफील्डच्या वरती ना फटका आणि स्ट्रेट टू द लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि आलाय केतनच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. मेघा वाघबीळ संघ आता मात्र या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्या पद्धतीनं सुरुवात केली आतापर्यंत धावा झाल्यात फलकावर 15. पहिल्या ओव्हरमध्ये दारावी टीमने धावा केल्या होत्या 16 परंतु त्यानंतर ते षटक जे टाकलं शेवटचं कम्मालीचं षटक पडलं होतं. वेग मात्र वाढवला गेला यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय.
निर्धाव चेंडू. खरं तर विकी भोईर एज अ प्रोफेशनल प्लेयर, व्यावसायिक खेळाडू आहे. अगदीच आता समुद्रा पवार जाऊन त्यानं परफॉर्मन्स दिलाय, परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये थोडीशी निराशा केली कॅप्टनची. विकी भोईर कडून हे अपेक्षित नसेल. राऊंड द विकेट ना हा बॉल इथून मात्र उसळी देण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर या स्पंचा इशारा करतात स्कोर लेग अंपायर. इट्स अ अनप्लेएबल डिलिव्हरी, इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. विकीचा हा बॉल बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर कटचा प्रतिम फटका. बॉल डीप पॉइंट बाउंड्रीलाइनच्या बाहेर. चार धावपळ करता येतोय आणखीन एक सणसणीत चपराक चौकार. या दरम्यान मी आवाज देतो, विनंती करतो माननीय श्री भालचंद्र म्हात्रे साहेब यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला हार्दिक स्वागत आहे. मॅडीनं गाणं लावलं होतं क्या किया. सचिन नाईक हाच प्रश्न आता मात्र विचारत असेल विकी भोईरला, तूने ये क्या किया. तब्बल 20 जावा मात्र पहिल्या झोर मध्ये ठोकल्या गेल्या आणि खरं तर या सामन्यातली हवा काढले. मेघा वाकबेळ संघ असं वाटत होतं की पहिल्याच फेरीमध्ये गारद होतोय की काय. डेरवली संघ समोर होता, 50 धावा करायच्या होत्या, 2 बॉलवर 8 धावांची गरज होती, 10वी विकेट मैदानामध्ये आणि त्यावेळेला शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारून वाकबेळ संघ मात्र या स्पर्धेमध्ये राहिला आणि काय दमदार परफॉर्मन्स मात्र दिलाय स्वराज एंटरप्राइजेस पैरोना 11 दाराबे संघाच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार सचिन नाईक, कॅप्टन आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय कारण पहिल्या षटकामध्ये संघाचं प्रमुख अस्त्र संपूर्णपणे निकामी झालंय. त्यापेक्षा चेंडू थोडस ऑफस्टोनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बळालेत. फाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धाव संख्येमध्ये. 21-44 जाबा या मॅच मध्ये करायच्या आहेत. मेघा वाकबेळ संघाला चांगली संधी मात्र आले, परंतु दाराबे संघ सुद्धा तेवढाच मजबूत आहे. कधी कमबॅक करेल याचा नेम नाही. खूप चांगला चेंडू होता, वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न. टॅप केलं होतं बॉलला, रन मात्र त्या ठिकाणी कम्प्लीट केले. फेकी झाली होती परंतु कौतुक करूया आपण गोलंदाज सचिन नाईक, त्याच वेळेला मात्र भरधाव वेगानं धावत येऊन बॅकअप केलं बॉलला. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 पुढे जात असताना 22-22 जावा फलकावर. निम्म अंतर पार झालंय. सूरज केणे विनंती आहे आपणास, आपण स्टेजवर या. गौरसे बी, निम्म अंतर पार झाले, अर्ध्या धाबा झाल्यात, 50% अचीवमेंट यावेळेस आणि विदाऊट लॉस. तर ही सुकावणारी धावसंख्या असेल ती अर्थातच मेघा वाकबिल टीमसाठी. गोलंदाजी मार्कवर सचिन नाईक, काहीतरी करावं लागेल. एक चांगलं षटक मात्र दारावे टीमला मात्र यावेळेस पडणं फार गरजेचं झालंय, अन्यथा मेघा वाकबिल संघ सद्य परिस्थिती पाहिली तर मजबूत स्थितीमध्ये आहे. ऑन द राईट जागेवरूनच प्लेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र थोडासा बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर शॉर्ट कर्पणकडे बॉल सरकला, रन कम्प्लीट केली गेली. एकेरी धाव्यानं होईल धावसंख्येमध्ये बदल. हळूहळू पुढे जात असताना दोनही फलंदाजांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी खूप महत्वाची होती. महत्वपूर्ण पार्टनरशिप यामध्ये रचली जाते. आज सगळेच दिग्गज संघांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच गोरसई बी विरुद्ध माहुलगाव. टॉस जिंकलाय गोरसई बी टीमनं. त्यापेक्षा हा चेंडू इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल
असा वेगळा प्रयत्न केला होता हा खेळण्याचा, परंतु इथून मात्र बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालेलं नाही आहे. सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा कदाचित मागे जे क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत त्यामुळे तिथून बॉल काढण्याचा प्रयत्न असावा. इथे मात्र थोडंसं गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. सिंगल मिळेल, धावसंख्या एकने वाढेल. पहिलं षटक अपेक्षित नव्हतं विकी भोईरकडून. एवढ्या 20 धावा या परवडणाऱ्या असतील का? दारावे टीमला येणारा काळ ठरवेल. परंतु सचिन नाईक गोलंदाजीसाठी आला आणि त्याने तर थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 24 धावा आतापर्यंत धावफलकावर या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या फक्त 4. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. जमेची बाब काय असेल वाघबिल टीमच्या दृष्टिकोनातून तर गडी गमावलेला नाहीये. सगळ्या 10 च्या 10 विकेट सुरक्षित आहेत. गोलंदाज सय्यार, सचिनचा हा बॉल इथून मात्र पाहावं लागेल. धावेसाठी प्रयत्न झाला, डायरेक्ट हिट झाले अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. नॉन स्ट्राइक एंडला मात्र अचूक फेकी, अचूक थ्रो, यष्टांचा भेद घेतला गेला आणि ब्रेक थ्रू मात्र मिळवलाय. सांघिक कामगिरीच्या जोरावर रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र पहिला हादरा बसलाय तो मेघा वाघमी संघाला. क्लास बॅटिंग परफॉर्मन्स बाय केतन. तब्बल 19 धावांची इनिंग यावेळेस मात्र संपुष्टात. चलाओ ना मैं तो मेघ बॅक बिल संघानं अजूनही मास सोडण्यास तयार नाहीये. धारावे संघ मला माहिती आहे आतापर्यंत बऱ्याच वेळा लो स्कोरिंग मॅचेस गोलंदाजाच्या जोरावर जिंकणारा संघ म्हणून या संघाची सुद्धा ख्याती आहे. अजूनही काही बिघडलेलं नाहीये. सचिन नाईकला माहिती आहे मोठ्या स्पर्धांचा, मोठ्या सामन्यांचा, मोठ्या संघाच्या विरुद्ध खेळण्याचा सचिन नाईकला मात्र गाढा अभ्यास आहे. आणि त्याच धर्तीवर मात्र जरी पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या असल्या तरी न डगमगता न खसता अगदी धैर्यानं सामोरा गेलाय तो फलंदाजांना. चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र फुलर लेंथ हाताळला गेला. यॉर्क करण्याचा प्रयत्न, एक रन घेतली गेली, धावसंख्या एकने वाढेल. परंतु पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर सुद्धा दुसऱ्या ओव्हरमध्ये काही झालं तरी धावा द्यायच्या नाहीत याच इराद्यानं मात्र कॅप्टन सचिन नाईकनं षटक हातात घेतलं होतं. आणि या ओव्हरमध्ये मात्र तसंच घडलं. या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5. 2 ओव्हरची समाप्ती झाले. 25 धावा धावफलकावर. अजूनही 2 ओव्हर्समध्ये गरज आहे ती 19 धावांची. थोडासा कंट्रोल झाला या मॅच मध्ये आणि हे षटक जर चांगलं पडलं तर मात्र दडपण वाढेल मेघा वाघबिळ संघावर. चांगली बॉलिंग करावी लागेल भावेश नाईक यासाठी ओळखला जातो. काही टिप्स त्याला मिळत असताना पहिल्या षटकामध्ये अपेक्षा नव्हती एवढ्या धावांची, परंतु ते षटक आलं आणि ते या 24 धावांसाठी मात्र फार घाम गाळावा लागला असता. यस, थर्ड अंपायरची मागणी केली जाते गोलंदाजाच्या शैलीवर. यस संपार आक्षेप घेण्यात आलाय तिसऱ्या पंच. संयोजकांना विनंती करेल तिसऱ्या पंचाची मागणी मैदानामध्ये केली जाते. नेक्स्ट मॅच प्रेक्षक वर्ग हलू नका टेनिस क्रिकेट .in पासून, स्क्रीन पासून आपण हलू नका. गोरसही बी भिडतय
माहुलगाव बरोबर भिवंडी विभागामधील सगळ्यात ताकदवान संघ गोरसई बी विरुद्ध मुंबई टेनिस क्रिकेट मधील बलाढ्य संघ टीम माहुलगाव। नेक्स्ट मैच बिग फाइट तुम्हाला पाहायला मिळेल। फक्त प्रश्न एवढाच असेल, आज तरी गोरसई बी संघामधून भावेश पवार खेळणार का? कारण दोन वेळा परवा वहाळच्या मैदानावर पनवेल तालुक्यामध्ये हा संघ आल्यानंतर भावेश पवार नव्हता, कालही कुंडेबाळच्या मैदानामध्ये भावेश पवार दिसला नाही, परंतु भावेश पवारच्या चाहत्यांसाठी मात्र नक्कीच खुश खबर असेल की भावेश पवार आज मात्र कामोठे नगरीमध्ये खेळतोय, त्यामुळे इथून मात्र मोठा फॅन्स वर्ग भावेश पवारनं जमा केला। अच्छा खडीला सर्वाधिक मी तर म्हणेन ताकदवान अष्टपैलू खेळाडू कोण असेल रायगड ठाण्यामध्ये, तर पहिलं नाव मात्र सगळ्यांच्या मुखामध्ये येतं ते भावेश पवार। गोलंदाज सज्ज भावेश नाईक, भाया पाटील ऑन स्ट्राइक नाव। सामन्यामध्ये सचिन नाईकच्या गोलंदाजीनं थोडस कम बॅक करून दिलंय या मॅच मध्ये। भावेश हा बॉल जोरदार अपील पाहायला मिळते, लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स। इथून मात्र दोनही पंच आता मात्र पुढे सरकले, एकमेकांशी सल्ला मसलत केलं जाईल, चर्चा केली जाईल, अपील पारदर्शक झाले, परंतु दोन पंचांवर त्याचा काय परिणाम होतो हे सुद्धा पाहणं तेवढेच गरजेचं। स्क्वेअर लेग पंच जवळ असतात, त्यामुळे स्क्वेअर लेग अंपायरशी चर्चा केली जाते मुख्य पंचांकडून, आणि या कोणताही निर्णय नाही आहे। फलंदाज असेल सेफ, असेल सुरक्षित, थोडासा नाखुश चेहरे मात्र दारावे टीमचे। चांगली बॉलिंग, वेग चांगला आहे भावेश नाईक या गोलंदाजाकडे, आणि या वेगावर आता मात्र बीट केले ते भाया पाटीलला। लढावं लागेल सिंगल डबल्स न का होईना, इथून मात्र मेघा वाघबी संघाला हा सामना पुढे न्यावा लागेल। भावेश हा बॉल फिरून खेळलाय, शॉर्ट फाइंडिंग ला चकवत बॉल चाललाय थोडासा लॉंग लेग रिजन कडे, वेगानं क्षेत्रच्या त्या ठिकाणी पोहोचलाय, एक जाव सिंगल रन। आता मात्र थोडासा धावांसाठी संघर्ष करावा लागलाय, च्या ओव्हर मध्ये विकी भोईर महागड्या ठरला, तब्बल 20 धावांचं षटक राहिलं, आतापर्यंत धावा झाल्या त्या 27, 27 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, आणि या 9 बॉल मध्ये गरज आहे 17 धावांची, 17 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 9 असं समीकरण आहे। या 3 बॉलवर निदान एखादा मोठा फटका मारणं, एखादा चौकार, जेणेकरून या धावांचं अंतर, चेंडू आणि धावांचं अंतर मात्र कमी होईल। चेतन ऑन स्ट्राइक, याबाबतचा हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक, भावेश पाहतोय जेलकडे, जेल मात्र कॅरी करता आला नाहीये दुसरा त्याबाबतचा प्रयत्न। अशा पद्धतीनं जरी धावा आल्या तरी मी म्हणेन विजयाकडे मात्र वाटचाल करू शकतो, परंतु सचिन नाईकच्या षटकानं मात्र एक वेगळी ऊर्जा दारावी संघाच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये आणले। या 2 धावांच्या बरोबरीनं धावा झाल्या ते 29, येणारे 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे, 8 चेंडू 15 धावा। मगाशा मॅच मध्ये मेघा वाघबिळ संघानं शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारत विजय संपादित केला होता, इथे मात्र 8 चेंडू आणि 15 समीकरण आहे। या 2 बॉलवर एखादा चौकार जरी आला तरी हे अंतर 10 राहू शकेल, ज्या धावा मात्र थोड्या सहजतेनं चेस करता येऊ शकतील, परंतु 2 चेंडू तितकेच महत्वाचे असतील ते भावेश नाईकच्या दृष्टिकोनातून, कारण 2 बॉलवर जर भावेश नाईकनं एकही मोठा फटका खेळू दिला नाही तर हे अंतर मात्र कदाचित 12 पुढे 13-14 राहील, आणि मग मात्र शेवटच्या षटकामध्ये मॅच फार इंटरेस्टिंग मोडवर पाहायला मिळेल। सगळ्यांचं लक्ष लागलंय या मॅचकडे, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना। 8 चेंडू आणि 15 धाबा, मेघा वाघबिळचा हा सामना याही मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवर जातोय की काय असाच प्रश्न आता मात्र
वाघबोळी संघाच्या सहकार्यांना पडला असेल. गोलंदाज भावेश नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेतन चेतन आहे स्ट्राईक एंडला. कमालीच्या इंटरेस्टिंग मोडवर मात्र हा सामना जाऊन राहिलाय. राईट मोड द विकेट भावेश. शॉट ऑफ लाईन तो होता पुलकण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर टॉस झाला होता. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला गेला. डॉट बॉल. दडपण आता मात्र वाढलंय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 20 धाबा असं वाटत होतं सहजतेने या धाबाचे येस होतील, परंतु 12 संघ तेवढाच महत्वाचा संघ मानला जातो, तेवढाच चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी मानला जातो. आणि सचिन नाईकच्या षटकानं त्या 5 धाबांच्या षटकानं मात्र पुन्हा एकदा सामना फिरलाय. तो अर्थातच स्वरांश एंटरप्राइजेस भैरवना तेले पण 12 संघाच्या बाजूनं. यावेळेस मात्र हुक केलाय, बॉलला पाठवलंय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर थोडासा दडपण दूर करणारा चेतनच्या पाठमधून येतोय हा चौकार. मात्र 11 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकारानं थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. सामना दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 50% चान्सेस फॉर बोथ द टीम्स. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. सचिन नाईकनं फक्त 5 धावांचं षटक टाकलं. या ओव्हरमध्ये भावेश नाईकनं धावा दिल्या त्या 8, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20, अशा पद्धतीनं झाल्यात 33. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच बिग फाईट स्वर्गीय वासुदेव मडबी 11 गोरसई बी संघ खेळेल यशराज 11 माहुलगाव. बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळणार आहे, परंतु त्याच्या अगोदरच मात्र जे प्रेक्षक त्या सामन्यासाठी जोडणार होते, परंतु त्याच्या अगोदरच मात्र इथे हाय व्होल्टेज मुकाबला, एक चित्त थरारक सामना फिनिश होण्याची चिन्ह या दोन्ही टीम्स कडे. एका बाजूला दारावे, दुसऱ्या बाजूला वाघबीळ, एका बाजूला नवी मुंबई, दुसऱ्या बाजूला ठाणे. कोणता संघ मात्र पुढे जाणार याकडे मात्र सगळ्या क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. टेनिस क्रिकेट .in तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला घर बसल्या या सामन्याचा आनंद घेता येईल. संतोषजी नानेकर यांनी एक वेगळी क्रांती मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणली. आज मोठ्या मोठ्या खेळाडूंना प्रसिद्धी देण्याचं काम केलं टेनिस क्रिकेट .in तुमच्यापर्यंत एवढ्या क्वालिटीचं मात्र प्रक्षेपण पोहोचवण्याचं काम केलं. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, सुस्पष्ट साऊंड क्वालिटी देण्याचं काम मात्र केलं टेनिस क्रिकेट .in टीमनं आजपर्यंत. आणि म्हणूनच आज फक्त पाहायला गेलं तर मुंबई पुरता न राहता आज संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक राज्यामध्ये आणि देशाच्या बाहेर जाऊन प्रत्येक देशामध्ये या टेनिस क्रिकेट .in मात्र चांगलं काम केलंय. आणि या तुम्हाला मात्र घर बसल्या एक चांगला आनंद मात्र टेनिस क्रिकेट .in ने दिलाय. 11 ची गरज आहे. पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला. अपूलचा पॉवरफुल फटका, बॉलला पाठवलंय ते मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा घणाघाती प्रहार पहिल्याच बॉलवर षटका. पाटील मागच्याही मॅच मध्ये मात्र निर्णायक क्षणाला षटकार खेचला होता या फलंदाजानं. आणि या मॅच मध्ये अगदी पहिल्याच बॉलवर पाहायला गेलं तर दीपक ठाकूरची हवा काढले. पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं आता मात्र हे आव्हान थोडस सोपं झालंय ते मेघा वाघबिल टीमसाठी. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 5 धाबांची आवश्यकता. दडपण वाढलंय 12 संघासमोर. 46 धाबांचं लक्ष आणि या लक्ष्याला मात्र सामोरं जात असताना चांगल्या पद्धतीनं धाबांचा पाठलाग सुरू आहे तो मेघा वाघबिळ संघाकडून. 5 चेंडू 5 धाबा, प्रत्येक चेंडू मागे एक धाव जरी आली तरी हा संघ सहजतेनं जिंकू शकतो.
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. भाया पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुढे सरसावत काय कॉन्फिडन्स आहे. जसा फटका मारला तसा मात्र तो येतोय पुन्हा एकदा पॅवेलियनकडे. दोन षटकारांनी सामना फिनिश केलाय. बलाढ्य दारावे संघावर मात दिले ती मेगा वाघबिल टीम. दोनही संघ लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर येतील, हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर येतील. परंतु इथे मात्र थोडासा वेळ वाचवला आयोजकांचा. तो मेगा वाघबिल संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम मेगा वाघबिल. साहेब आणि माननीय श्री प्रमोद म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण पहिली मॅच अगदी जबरदस्त